ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज जो प्रश्न घेतलाय तो असा आहे की घरात आर्थिक परिस्थिती फार हलकीची आहे, पैसा म्हणजे पुरवणे येत नाही घरातल्या खर खर्चासाठी, घरामध्ये दारिद्र्य, खूप ताण तणाव चालले आहेत, यासाठी तोडगा हा। तर आता रविवारी अमावस्या येते, येत्या रविवारी अमावस्या येते, दीप पूजन असतं अमावस्याला। ते आता अलीकडे लोक त्याला म्हणजे कुणी दारुडे लोक वगैरे अशा लोकांनी त्याला नाव गटारी अमावस्या म्हणून ठेवलेलं आहे, पण ते तसं नाही आहे, ते चुकीचं आहे। कारण ही दीप पूजा असते अमावस्याला, ही आषाढी म्हणजे आषाढ महिन्यामधील अमावस्या असते ते, आणि दीप पूजन करायचं असतं। तेही नदी किनारी घरीही करू शकतो आपण, घरीही जी आपल्याला प्रकाश देतात दिवे आपल्या जीवनामध्ये, त्या प्रकाश देणाऱ्या दिव्याचं दीपाचं पूजन करायचं असतं। नदीच्या किनारी जाऊन दिवे पेटवून ही अमावस्याचं महत्त्व आहे, दीप अमावस्याचं। तर आपण चाललो आहोत की तोडग्याबद्दल, म्हणजे हे का सांगायचं, आता अमावस्यालाच हा बी तोडगा करायचा आहे आणि दिव्याचाच करायचा आहे, म्हणून हे मध्ये घेण्यात आलं थोडंसं। तर असो, तर आपल्या घरात जर दारिद्र्य, पैसा टिकत नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, त्यावेळेस आपल्याला हा तोडगा करायचा असतो। सात दिवे कशाचे, गव्हाच्या कणकीचे, म्हणजे गव्हाच्या पीठ आटा म्हणतो आपण, त्याचे छोटे छोटे दिवे बनवायचे, आणि ते दिवे तुपाच्या वातीमध्ये भिजवून, म्हणजे तुपाच्या वाती भिजवून त्या दिव्यामध्ये ठेवायच्यात, थोडंसं तूप टाकायचं त्याच्यामध्ये, सात दिवे बनवायचेत आपल्याला। आणि सर्व स्नान वगैरे करून सायंकाळच्या वेळी अथवा सकाळी आपल्याला हे दिवे नदी किनारी जिथं का वाहतं पाणी आहे या ठिकाणी आपल्याला जायचं असतं, आणि त्या ठिकाणी एक द्रोण भेटतं आपल्या जेवणामध्ये, जे वापरतो आपण। आता पळसाचे पानाचे पण करतायत, महाग करत होते, पण आता पळसाचे पानंही भेटत नाहीत, अगर भेटले तर चांगली गोष्ट आहे। त्याचं द्रोण बनवायचे, द्रोण म्हणजे आपण स्वयंपाकात आपल्या कुठल्या सार्वजनिक स्वयंपाकामध्ये ही जी आपण जेवायला वाढतो ना, ते द्रोण वाटीसारखं असतं, ते द्रोण सात घ्यायचे, त्याच्यामध्ये हे दिवे ठेवायचेत, आणि ते एक एक करून पेटवायचे, आणि अशा दोन्ही हाताने हळूच त्या वाहत्या जी वाहतं पाणी असतं नदीमध्ये हळूच सोडायचे, त्याचं वाहू द्यायचे, असे सात वेळेस सोडायचेत, आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं हे दारिद्र्य दूर होऊ दे, घरामध्ये सुख शांती समाधान लाभू दे, असे म्हणून प्रार्थना करायची आणि नमस्कार करून आपण घरी निघून यायचं आहे। तर हा सोपा तोडगा आहे आपलं घरातलं दारिद्र्य जाण्यासाठी, घरात सुख समाधान लाभण्यासाठी। तर हा अमावस्या दिवशी, आता दीप अमावस्या बी आली त्या दिवशी बी करू शकतात, अरे कुठल्याही अमावस्याला करता येतो तसं, पण ही आली आता सहज महत्त्वाची अमावस्या, नेमकं या अमावस्याला पाणी वाहत असतं पुन्हा उन्हाळ्यामध्ये वगैरे, पाणी नदीला बऱ्याच ठिकाणी नसतं, मोठ्या नदीला असतं पण बऱ्याच ठिकाणी नसतं, त्यावेळेस आपण थोडं अडचणीत येतो। तर आता सर्वीकडे म्हणजे पाऊस झालेला आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे आपल्याला पाणी वाहतं मिळू शकतं, वाहती नदी मिळू शकते कुठेही जवळपास, आणि हा तोडगा जरूर करावा, खूप समाधानकारक आहे, आणि हा प्रभावी आहे। मी खूप वर्षापासून हा तोडगा सांगत असतो, करायला लावत असतो,
आणि त्याचे खूप फायदे भी झालेत. आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे लोकांच्या आणि घरामध्ये सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. तर तुम्हीही करावं अशी आपल्याला विनंती. तर मंडळी, हा अमोशाला करायचा तोडगा तुम्ही ऐकलाच आहे. तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तर मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.